पाऊस पाणी संदर्भातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊयात. पुण्यामध्ये मुसळधार पावसाच्या हजेरी, आळंदी रस्त्यावर फुलेनगर आरटीओ चौकामध्ये पुराचं पाणी आल्यानं वाहतूक कोलमडली होती. लातूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, पावसानं शेती पिकांचं अतोनात नुकसान. ओढे नद्यांचं पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं पिकं गेली वाहून. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, काही भागात पिकांचं मोठं नुकसान, तर शिवूर गावामध्ये भरलेल्या बाजारामध्ये विक्रेत्यांचं नुकसान. नागपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 65% पाऊस, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 90% पाणी साठा, नागपूरकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली. देशातील काही राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा, दिल्लीसह पंजाब आणि हरियाणा राज्यांना अलर्ट. उत्तराखंडमध्येही 3 दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. जळगावच्या भुसावळ तालुक्यामधल्या वाघूर धरणामध्ये 65% जलसाठा, पाणलोट क्षेत्रामध्ये अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा.